ते पहा मित्रांनो, समुद्र दिसला का? हा आपला गेटवे ऑफ इंडिया. मित्रांनो, मुंबईच्या ट्रॅफिकचं नाव आजपर्यंत फक्त तारक मेहता का उलटा चष्मामध्येच ऐकलं होतं. आज मुंबईत आल्यावर पाहून पण घेतो. अबे यार, इथल्या लोकांना बी काय आकला बिकला नाही यार. इतकं भारी शहर आहे मुंबई, त्याला खराब करतात. ते मस्त राजस्थानमध्ये जायचं, मस्त मोकळी जागा आहे, तिथे राहायचं तर काय. इतकं मस्त तिथे मुंबई, हेटर राहून कशाला मुंबई खराब करायची. जाऊ द्या सगळे, काय माझ्यासारखे तुमच्यासारखे हुशार नाही राहत. काय हे बघा मित्रांनो, काय घर आहे का? स्पायडरमॅनसाठी एकदम एक नंबर जागा आहे मित्रांनो. एक घरावरून दुसऱ्या घरावर, दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्यावरून चौथ्या बाजूला राहायचं नाही. पण मित्रांनो, माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू नका की मी या घरांवर चढून सांग तिकडे जाय, त्या घरावर तिकडे जाऊन मागेन. मी फक्त ॲक्टर, डायरेक्टर, एडिटर, युट्यूबर आहे, स्पायडर नाही. ओके, ये बंग झाली कोंबऱ्याची, कोंबरा कुठं गेला रे? अन भाऊच्या हल्लीला कोंबरा कापला रे. मित्रांनो, आता मी ठाणे स्टेशनवर आहे. लवकरच तुम्हाला ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया दाखवतो. तर मित्रांनो, गेट ऑफ इंडिया पण आलेला आहे. तेव्हा तिकडे समोर गेट ऑफ इंडिया. हे बघा मित्रांनो, ताज हॉटेल, मेन 5-स्टार हॉटेल. तुम्ही आता याच्या जी गर्दी बघताय, ती एकाच दिवस नाही राहत, ती अशी गर्दी दररोज मुंबईमध्ये असते मित्रांनो. भावांना मी तुम्हाला समुद्रकिनाऱ्याचा सुद्धा व्ह्यू दाखवणार होतो, पण तिथे गेट ऑफ इंडियाकडे समुद्रकिनाऱ्या ना ड्रग्ज मिळाल्यामुळे ते आता सध्या फक्त पर्यटनासाठी बंद आहे आणि तिथे बोटिंगच केली जाते. हे पहा मित्रांनो, ताज हॉटेलचा मेन गेट आहे. अजून दुसरे पण गेट आहे.
ना मित्रांनो, लय गर्दी डायरेक्ट आहे. मुंबई म्हटलं की विषय गंभीर. जो कमाए वो धनवान है, इन किनारे की कश्ती है वो, देवा तुझसे जो अंजान है. यूं तो मुशक सवारी तेरी, सब है पहरेदारी तेरी, पाप की आंधियां लाख हो, कभी ज्योति न हारी तेरी. दस संध्याकाळ के 5 वाजे एकदम भारी आहे मित्रांनो. MH01 आहे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मुंबईचं एकदम मेन स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मित्रांनो, मी ताज हॉटेलमध्ये पण जाणार होतो, पण ते आधार कार्ड आलेलं नव्हतं म्हणून मी तिथे ताज हॉटेलमध्ये गेलो नाही. नाही तर ताज हॉटेलमध्ये जेवण करण्याचा प्लॅन होता, पण त्याला आधार कार्ड होतं, तिथे एंट्री नाही आहे ना म्हणून. नाही तर कसं गेलो असतो, ताज हॉटेलमधलं पण दाखवलं असतं तुम्हाला.